सरकारचे मुख्यमंत्री घरात बसले होते आणि सरकारचे मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजून त्या ठिकाणी मनमानी कारभार करत होते। हा मनमानी कारभार आपण संपवला आणि शिंदेजींच्या नेतृत्वात खरी शिवसेना आपल्या सोबत आली आणि आपण त्या ठिकाणी आपलं युतीचं सरकार तयार केलं। जनहिताचे जनविकासाचे काम होताना दिसतात। मागच्या सरकारमध्ये आपल्याला केवळ भ्रष्टाचार दिसत होता। सोलरायझेशन आपण त्या ठिकाणी करायचं जेणेकरून पुढच्या काळामध्ये नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज 365 दिवस आपल्याला देता येईल आणि कुठेही वीज खंडित होणार नाही। आणि आपल्याला माहिती आहे याकरता सरकारी जमीन उपलब्ध नसेल तर आपण शेतकऱ्याची जमीन किरायाने घेतो आणि 50,000 रुपये एकरी असा किराया त्याला देतो आणि दरवर्षी 3% वाढ आपण शेतकऱ्याला देतो जेणेकरून शेतकऱ्याचाही फायदा होणार आहे आणि आपल्याला सोलरायझेशन करता मोठ्या प्रमाणात या जमिनी उपलब्ध होणार आहे। आज आपल्याला माहिती आहे मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना आपल्याला दिली पण अनेक वेळा लोक म्हणायचे की आता या सगळ्या योजनांमध्ये एससी करता एसटी करता घर मिळतात पण ओबीसी करता कमी घर मिळतात आणि म्हणून आता आपण राज्यामध्ये मोदी आवास योजना सुरू केली आहे। ओबीसी करता 10 लाख घर हे आपण या मोदी आवास योजनेत काढतो आणि या एकाच वर्षामध्ये सगळ्या योजना मिळून दरवर्षी आपण 2 लाख 2.5 लाख घर बांधायचो। आता या वर्षी एकाच वर्षात आपण रमाई असेल किंवा एससी एसटी ओबीसी भटके विमुक्त ओपन सगळ्यांच्या योजना मिळून 10 लाख घर याच वर्षी बांधण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे जेणेकरून कोणीही बेघर या ठिकाणी राहणार नाही। आज आपल्याला कल्पना आहे महिलांकरता देखील आपण चांगले निर्णय घेतले आहेत। आज महिलांना एसटीमध्ये 50% तिकिटामध्ये आपण कन्सेशन दिलाय। महिलांनी तरी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे। आता जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तर महिलांनी नवऱ्याला सांगायचं की तुम्ही घरी बसा मला 50% लागतात त्यामुळे मी जाऊन काम करून येते। अशा प्रकारची सोय ही महिलांकरता आपण केली आहे पण सिनियर सिटीजन जे आहेत 75 वर्षाच्या वरचे ते महिला असो का पुरुष असो त्यांना आपण मोफत या ठिकाणी एसटीचा प्रवास हा दिलेला आहे। त्यामुळे आपल्या घरचे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना पाहिजे तेवढं फिरू द्या त्यांना अष्टविनायकाचं दर्शन घेऊ द्या त्यांना आता एसटीचा प्रवास हा आपण मोफत दिलाय। एवढंच नाही तर आपल्या घरी मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे म्हणून लेक लाडकी योजना आपण आणली। मुलगी जन्माला आली की लगेच 5,000 रुपये ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये ती 7व्या वर्गात गेली की 8,000 रुपये ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये असे 1 लाख रुपये ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल। मुलगी जन्माला आली की लक्ष्मीच जन्माला आली पाहिजे आणि ते घर लखपती झालं पाहिजे अशा प्रकारची योजना आपण राज्यामध्ये सुरू केली आहे आणि मला असं वाटतं की यामुळे मुलींच्या जन्माचं स्वागत होणार आहे। खरं म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत पण समृद्धी महामार्गावर देखील जायचं आहे त्यामुळे सगळ्या योजना मी सांगणार नाही पण आपण मी एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की सरकार बदललं की कशी निर्णय प्रक्रिया देखील बदलते आणि कसे जनहिताचे जनविकासाचे काम होताना दिसतात। मागच्या सरकारमध्ये आपल्याला केवळ भ्रष्टाचार दिसत होता। मंत्र्यांचा भ्रष्टाचार कोणी गृहमंत्री जेलमध्ये चाललाय कोणी अजून दुसरा मंत्री जेलमध्ये चाललाय कोणावर एक आरोप लागतोय कोणावर दुसरा लागतोय स्वतःच्या पलीकडे कोणीही पाहायला तयार नव्हतं। जनहिताचा विचार कोणी करत नव्हतं। सरकारचे मुख्यमंत्री घरात बसले होते आणि सरकारचे मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजून त्या ठिकाणी मनमानी कारभार करत होते। हा मनमानी कारभार आपण संपवला आणि शिंदेजींच्या नेतृत्वात खरी शिवसेना आपल्या सोबत आली आणि आपण त्या ठिकाणी आपलं युतीचं सरकार तयार केलं। आता माझी आपल्याला विनंती आहे हे सरकार झालंय आता या सरकारने योजना केल्या आहेत मोदी सरकारच्या योजना आहेत आपल्या सरकारला यशस्वी करणं तुमच्या हाती आहे। आपल्या योजना जर जनतेपर्यंत आपण नेल्याच नाही तर त्यांना समजतील कशा।
आणि त्यांना समजल्या नाही तर त्याचा फायदा होईल कसा? आता शासन आपल्या दारी आपण घेतलंय, वेगवेगळ्या प्रकारचे लाभ 1.5 लाख लोकांना एकट्या नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाभ किंवा 2 महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी देणार आहोत, पण यातला सेतू कोण झाला पाहिजे? यातला सेतू भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता झाला पाहिजे. तुम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख आहात, ही खरी टीम आहे की जी सरकारला सामान्य माणसापर्यंत पोहोचवणार आहे. 9 वर्ष मोदीजींचे हे लोकांपर्यंत पोहोचवावे लागतील. बदललेला भारत लोकांच्या नजरेत आणून द्यावा लागेल.